दीपक एक मिनट ये भी लेना हमने घ इथे बघा ते बघ इथे इथे तिघांचं पण लक्ष इथे येऊन देते एकच म्हणतात सर इथे बघा खेळाडू इथे बघा समोर बघा मध्ये आमच्या मुलांचं प्रॅक्टिस वगैरे कंटिन्यू चालते त्याच्यामुळे आम्हाला यश मिळालं.
तो कशा प्रकार की स्पर्धा होता है, इकडून किती खेळाडू होता कशा प्रकारे सांगा? पहिले डिस्ट्रिक्ट स्पर्धा करावं लागते, नंतर स्टेट करावं लागते, त्यानंतर नॅशनल होते, त्याच्यानंतर मग सिलेक्शन याच्यासाठी होतं. समस्या म्हणजे त्यांच्या नोकरीचं संबंध पहिली आहे, दुसरी पैशाची, कारण देशासाठी आपण खेळतो पण देश काय आपल्याला पैसे देत नाही, त्यामुळे स्वतःच्या खर्चाने आपल्याला जावं लागतं. सर आपण या संदर्भात काही नेत्यांशी काय अप्रोच झाला होता का? नेते मंडळीकडे जातो आम्ही, बोलतात या नंतर देतो, काय काय लोक देतात, बाकी असं टाईम तर काढतात आणि निघून जातात. तुम्हाला काय वाटतं की समजा शासनाने यांच्यासाठी काय करावं किंवा शासनाने आम्हाला जॉब द्यावा मुलांना, महत्त्वाचं ते आहे, बाकी काही नको. सर यांचा जो महिन्याचा जो खर्च आहे, डाईटचा खर्च आहे, तो देखील मोठा असतो, त्यासाठी त्यासाठी त्यांना आर्थिक मदत लागते, ती देखील मिळत नाही. काही मुलं गरीब आहेत, गरीब आहेत, पण त्यासाठी सांगतो ना, तुम्हाला जॉब दिलं तर सगळं काय होऊन जाईल ना, त्यांचं प्रॅक्टिस डाईट पण होईल, सगळ्याच गोष्टी होतील. सर काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं पण पैशांच्या अभावी त्यांना जाता आलं नाही. हो, वर्ल्डसाठी दोघांचं सिलेक्शन झालं होतं, धर्मेंद्र यादव, साहिल उतेकर, त्यांचं काय त्यांचं विजाचं नाही काम झालं, त्याच्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम झालं, त्याच्यामध्ये ते घेऊन जाऊ नाही शकले. पैशांच्या अभावी खेळ कुठेतरी मागे पडतं असं वाटतं का? सरळ दिसते ना, ते तर खरंच आहे. सर युनायटेड स्पोर्ट्सचं एक किती वर्ष जे पॉवर लिफ्टिंगमध्ये तुमची मुलं आली आहेत? तर हे आमचं तिसरा वर्ष आहे, नॅशनल इंटरनॅशनलमध्ये गेलेत मुलं. केरळामध्ये कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला? केरळामध्ये कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घेऊन मेडल? एशियामध्ये एशिया चॅम्पियनशिप होती, तिथे झाली ती स्पर्धा. युनायटेड स्पोर्ट्सने किती मेडल्स घेतले? सहा जण आहेत, तीन मुली तीन मुलं. सर मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांची आता काय मागणी असणार त्यांची? मेन जॉब, बाकी काही नाही मागणी आमची, मुलांना जॉब पाहिजे. राजेश शेट्टे, मी या आपल्या भारताला प्रतिनिधित्व करून केरला येथे झालेल्या आशियाई इक्विट स्पर्धा या येथे मी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे भारतासाठी. जवळपास मी 3 सुवर्ण पदक, एक रजत पदक मिळवलेलं आहे. या स्पर्धेमध्ये जवळपास 250 खेळाडूच्या आसपास लोकांनी भाग घेतला होता आणि जवळपास 12 देशांचा सहभाग झाला होता यामध्ये. ह्या आता स्पर्धेसाठी आम्ही जवळपास भरपूर मेहनत करतो. ही पॉवरलिफ्टिंग स्पर्धा होती, पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जवळपास 3 इव्हेंट्स येतात. एक स्क्वॉड हा प्रकार असतो, दुसरा बेंच प्रेस हा प्रकार असतो, तिसरा हा डेडलिफ्ट हा प्रकार असतो. ओके, ह्या स्पर्धेसाठी जवळपास अंदाजे एक खर्च येतो. जवळपास या स्पर्धेची जी फी होती जवळपास 80,000 आसपास फी होती. आता करायचं म्हटलं तर आम्ही स्वतः एक पर्सनल ट्रेनर आहे. मी सकाळी जॉब करतो, परत दुपारी प्रॅक्टिस करून परत संध्याकाळी परत हे करतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की स्वतःचा खर्च जो बागवायचा, परत आपला फॅमिलीचा खर्च, कुटुंबाचा खर्च, प्लस आपल्याला जो दैनंदिन आपण जो स्पर्धा खेळतो त्यासाठी लागणारा जो आहाराचा खर्च, हे भरपूर एकदम तडजोड करावी लागते. त्यासाठी भरपूर त्रास होतो की एकदम म्हणजे कोणाकडे असं स्पॉन्सरशिप मागायला गेलो तरी ते या आता या उद्या या ते करतात. त्यातले एक 10% लोक आहेत ते मनापासून मदत करतात किंवा ते जे त्यांच्या जसं परिणाम होईल तसे ते लोक मदत करतात. पण शेवटी पैशाचा प्रश्न येतो. अजूनही मी फी भरली आहे पण माझी अजून फी थोडी देणं बाकी अजून त्याची. मी ते आपल्या महाराष्ट्र राज्य संघटनेला आम्ही सांगितलं आहे की तुम्ही काहीतरी करा आणि थोडंसं आम्हाला ह्या बाबतीत मदत करा काहीतरी. पण आमचे जे मुख्यमंत्री यांना मी एवढंच सांगायचं हे करेन की जेव्हा जेव्हा तुमचे आपले जे खेळाडू आहेत जेव्हा जेव्हा येतात तुमच्याकडे किंवा कोणाकडे तुमच्या ह्याच्या पक्षाकडे किंवा कोणाच्या ह्याच्याकडे, तर तुम्ही त्याला सरळ असे मदत करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या गोष्टीमध्ये एवढं खेळाडू मेहनत करतात, देशासाठी मेडल आणतात, पण नोकरीचा प्रश्न उद्भवतो. नोकरी ही मिळतच नाही, त्याचं सारखं त्यांच्याकडे फेऱ्या मारा, काही ना काहीतरी कारणं देऊन मग ते वारंवार ती ढकलली जाते. ती मिटी म्हणजे जी आपली जी आपली भेट होणार असते ती दरवेळी हे जाते, पुढे ढकलली जाते. मग आम्हाला भरपूर म्हणजे त्या गोष्टीला एकदम म्हणाल तर एकदम भरपूर त्रास होतो त्या गोष्टीचा की आपण किती करायचं देशासाठी, काय करायचं स्वतःसाठी, किती काय करायचं. मग एकावेळी असं एकदम मागे पण आमचे 2 स्पर्धक होते, त्यांनाही वर्ल्डसाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं वर्ल्डसाठी. तर त्या दोघांना त्या दोघांनाही त्या पैशाअभावी त्यांना या त्याचा विजाही नाकारला गेला, पैसा बी त्यांना जाताही नाही आला. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांच्याकडे काय विनंती असेल, त्यांच्याकडे काय एकंदरीत मागणी करा? मुख्यमंत्री आपले ठाणे श्री एकनाथ शिंदे साहेबांना एवढीच मी विनंती आहे
की